आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पहिली नजर. गुडी. पहिली तुला सांगतो, पहिली रोमॅन्टिक फिल्म बघतोय. जनरली मला अशा फिल्म आवडतच नाही. ही फिल्म आवडते फक्त मैत्री तुझ्यासोबत बघतोय. काय झालं? हॅलो अक्षता, अगं आहेस कुठे? अगं का काय, किती उशीर झालाय? नाही तू कुठे अडकलीस तर मला सांग ना, मी येतो घ्यायला तुला. नाही नाही त्याची काहीच गरज नाहीये, मी जिथे आहे तिथे व्यवस्थित आहे. अगं पण तू आहेस कुठे ते तरी सांग. तुम्हाला काय करायच्यात नसत्या चौकशा? नसत्या चौकशा काय अक्षता, अगं नवरा आहे मी तुझा, मला काळजी वाटते तुझी, म्हणून वाट बघतोय मी तुझी. मग बघा. नाही एखाद्याची वाट बघणं काय असतं ना, ते फील करा जरा. मी तुमच्यासाठी किती वाट बघितली आहे, तुम्ही वाट बघितलं तर काय बिघडत? नाही निदान तुम्हाला माहिती आहे की मी नाशकाते म्हणून. मला तर हेही माहित नव्हतं की माझा नवरा जगाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन बसलाय, त्यामुळे माझी काळजी करणं बंद करा. मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आलीये, उद्या येईन मी घरी. उद्या का? रात्र एकट्याने काढू शकणार नाही. मी अशा खूप रात्री एकट्याने काढलाय, त्यामुळे तुम्ही पण सवय करून घ्या एकट्याने जगण्याची. आणि मला झाली होती हा सवय, तुम्ही नसताना एकट्याने जगण्याची सवय झालीये मला, आणि तुम्ही आलायत म्हणून ती सवय मोडे असं बिलकुल समजू नका. काय झालं, नाश्ता का करत नाहीये? नाही ग ताई, माझी इच्छाच नाहीये. हे सगळं काय होत आहे आपल्या घरात? कोणाची दृष्ट लागली ना तेच कळत नाही. आभा नको काळजी करू, आपला राणा लवकरच बरा होईल. आकाश. आकाश काय, डॉक्टर काय म्हणाले? राणा शुद्धीवर आला का? आकाश सांग ना. नाही शुद्धीवर नाही आलाय. तर डॉक्टरांचं म्हणणं आहे की पुढचे 12 तास जरा क्रिटिकल आहे. या 12 तासात तो जर का शुद्धीवर नाही आला तर काय? तर काय? तर काय? अब तर काय आकाशराव?
राणा दादा कोमात पण जाऊ शकतो. काय ताई ताई, पण काल जे ऑपरेशन झालं ते सक्सेसफुल झालंय, म्हणजे ब्रेनला जो काय मार लागला होता तो रिकवर होईल असं म्हणाले डॉक्टर. मणक्याच काही सांगू शकत नाही. अरे पण मग ते मणक्याचं ऑपरेशन का नाही करत आहेत? तसं नाही ना करू शकत, असं नर्व सिस्टीमचं ऑपरेशन नाही करू शकत पटकन. एका वेळी दोन दोन ऑपरेशन कसं काय करणार? डॉक्टर म्हणाले की राणा दादा येईलही शुद्धीवर, पण आला तरी लगेच चालू शकेल की नाही याची शंका आहे. म्हणजे हे कधीच. ए वृंदा, म्हणजे बाबा शांत शांत हो जरा. डॉक्टरनी तशी फक्त शक्यता वर्तवलेली आहे. हो हा, नको काळजी काळजी नको करूस तू. वाडकर मास्तर, आम्हाला चौकशी करायची. चौकशी सर? चौकशी साहेब, तुम्हाला काही कळलंय का कोणी मारलं यांना? ओ कोणाशी वाईट नाही यांचं, कळलं का तुम्हाला? ओ त्याचाच तपास करतोय आम्ही. तपास? ओ मग तो करा ना, घरी येऊन काय करताय? सांगतो आकाश, तपास करताना आम्हाला माहिती मिळाली की तुमचा भाऊ समीर आणि राणाचा मार्केटमध्ये काहीतरी वाद झाला होता. तो वाद नक्की कशावरून झाला होता सांगू शकाल? यस सर. सर त्याचं झालं असं की त्या दिवशी मी आणि राणा दादा मार्केटमध्ये गेलो होतो, तिथे समीर दादा सुद्धा आला. तू ऑलरेडी एवढं शॉपिंग करून दिलंयस मला, आपण का आलो इथे? आपण इथे भाजी घ्यायला आलो. शी, अरे लाज वाटू दे रे, घरात एवढी सोन्यासारखी बायको असताना या बिन लायकीच्या बाईवर पैसे उधळतोस, लाज नाही वाटत? काय बोललास? काय बोललास?